आजच्या व्हिडिओमध्ये डायरेक्ट येऊयात मुद्द्यावर. मी तुम्हाला सब्ज्याचे फायदे सांगणार आहे. सब्ज्या आपल्या सगळ्यांनाच ठाऊक आहे, आपण जेव्हा कोणतंही ज्यूस पितो त्याच्यामध्ये आपण सब्ज्या ॲड करून घेतो, त्याचे फायदे खूप असतात. म्हणून हा व्हिडिओ मी करते. सब्ज्या उन्हाळ्यात तर खूप जास्त फायदेशीर मानला जातो. सब्ज्या आपल्या शारीरिक विकासासोबतच ना मानसिक ग्रोथसाठी सुद्धा तितकाच फायदेशीर असतो. सब्ज्यामध्ये कॅलरीज, प्रोटीन, कार्बोहायड्रेट्स, व्हिटॅमिन ए, ई, बी, मॅग्नेशियम, फायबर, कॅल्शियम, पोटॅशियम अशी सगळी महत्त्वाची जी तत्वं आहेत ना ती सगळी असतात. हे सगळे घटक आरोग्याचे चांगलं पोषण करण्यासाठी फार जास्त उपयुक्त ठरत असतात. सरबत, फालुदा, कोशिंबीर अशा विविध पदार्थांमध्ये ना आपण सब्ज्या यूज करून त्याचं सेवन करू शकतोय. आता येऊयात मुद्द्यावर, त्याचे फायदे काय आहेत ते जाणून घेऊयात. खूप अफलातून फायदे तुम्हाला माहीत सुद्धा नसतील मे बी. नंबर वन, पचन चांगलं होण्यासाठी मदत होते. सब्ज्यामध्ये ना फायबरची मात्रा भरपूर असते, ज्यामुळे काय होतं तर पचन प्रक्रिया सुरळीत होऊन जाते. तुम्हाला पोटाचे विकार होत असतील ना तर सब्ज्या तुमच्या रेग्युलर डाएटमध्ये नक्की असू द्या. आपण दिवसभरात कधीही सब्ज्याचं पाणी पिऊ शकता, यामुळे अन्नाचं पचन सहजरित्या होण्यासाठी मदत होते. तब्येत चांगली राहण्यासाठी शरीराच्या पचन संस्थेचं कार्य योग्य पद्धतीने होणं गरजेचं असतं, त्यामुळे हे कार्य सुरळीत होण्यासाठी फार मदत होते. सो ते डाएटमध्ये नक्की ॲड करा. नंबर टू, हृदय विकारावर गुणकारी. हो, तुमच्या हार्टसाठी ते खूप चांगलं आहे. तब्येत चांगली ठेवायची असेल ना तर हृदयाचं आरोग्य निरोगी ठेवणं फार गरजेचं असतं. सब्ज्यामध्ये ओमेगा 3 फॅटी ॲसिड जास्त प्रमाणात असतं. ह्या घटकांमुळे हृदयाचं आरोग्य ना चांगलं राहतं. पाण्यात सब्ज्या घालून हे प्यायचं नियमित असं केलं ना तर ते औषधी गुणधर्मांमुळे हृदय विकार दूर होण्यासाठी मदत होते, शिवाय हार्ट हेल्दीसुद्धा राहतं. नंबर 3, त्वचेसाठी फायदेशीर ठरतं. हो, स्किनसाठी एकदम बेस्ट आहे. फक्त आरोग्याच्या तक्रारींसाठीच नाही तर त्वचेसाठी सुद्धा सब्जा चांगला मानला जातो. हवेतील प्रदूषणाचा जो त्वचेवर आपल्या परिणाम होत असतो ना, त्या प्रदूषणामुळे त्वचा खराब होत असते, आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. त्या त्वचेच्या समस्या दूर करण्यासाठी सब्जा फायदेशीर ठरतो. नारळाच्या तेलात सब्जा 1 चमचा सब्जा भिजवून घ्या, त्वचेवर ह्याने मसाज करा. चांगली त्वचा मिळवण्यासाठी झटपट मदत होते. असं तुम्ही वीकली 3 ते 4 वेळा केलं तर उत्तम. ह्याने स्किन प्रॉब्लेम्स दूर राहण्यासाठी खूप जास्त मदत होते. उन्हाळ्यात तर बेस्ट ठरू शकतं. तुमच्या स्किनवरील एक्स्ट्रा ऑइलसुद्धा अब्झॉर्ब होण्यासाठी मदत होते. नंबर 4, वजन कंट्रोलमध्ये राहण्यासाठी उपयुक्त ठरतं. सब्ज्यामध्ये अधिक प्रमाणात फायबर असतं, जसं मगाशी मी सांगितलं. पाण्यामध्ये सब्जा मिक्स करा आणि मग या बिया अधिकाधिक पाणी शोषून घेतात. सब्जायुक्त पाणी प्यायलं ना तर आपल्याला वारंवार भूक लागत नाही. यामुळे काय होतं तर शरीरात अन्नाद्वारे अतिरिक्त कॅलरीज जात नाहीत, यामुळे भूक कंट्रोलमध्ये राहते आणि वजन वाढण्यावर सुद्धा कंट्रोल येऊन जातो. तसंच यामध्ये असणाऱ्या ज्या प्रोटीनच्या अधिक प्रमाणामुळे ना वारंवार भूक लागण्याची समस्या दूर होऊन जाते. शिवाय तुम्ही अरबट सरबट भूक लागल्यामुळे खात असाल ना तर त्यावरही कंट्रोल मिळवता येतो आणि काय तर वेट कंट्रोलमध्ये राहतं. नंबर 5, बद्धकोष्ठता दूर होण्यासाठी फायदेशीर ठरतं. बद्धकोष्ठतेचा त्रास तुम्हालाही होत असेल तर सब्जा गुणकारी ठरतो. सब्जा शरीरातील डिटॉक्सिफिकेशनच्या प्रक्रियेत मदत करतो आणि पोट पचनक्रिया सुरळीत करण्यासाठी, आतड्यांचं चांगलं कार्य राहण्यासाठी सब्जाचा फायदा होतो. गरम पाण्यात सब्जा भिजून रात्री तुम्ही ठेवायचं आहे आणि मग रात्री दुधासोबत घेतलं तर फायदेशीर ठरू शकतं. सब्जामुळे गॅस संबंधी समस्या दूर होतात, पोटातील जळजळ ॲसिडिटी कमी होण्यासाठी सुद्धा मदत होते. सब्जा तुम्ही नारळ पाणी जर घेत असाल ना तर नारळ पाणी जर तुम्ही घरी आणताय आणि मग नारळ पाणी पिताय तर त्याच्यातही घेऊ शकता, किंवा तर तुम्ही लिंबू सरबत त्याच्यामध्येही घेऊ शकता, फालुदामध्येही ॲड करू शकता. ह्याने खूप जास्त फायदा होऊ शकतोय. अशा पद्धतीने दिस व्हिडिओ कम्स टू एन एंड. तुम्हाला आजची माहिती कशी वाटली, हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. अजून तुम्हाला कोणत्या विषयी माहिती जाणून घ्यायला आवडेल कमेंट करून नक्की सांगा. मी नक्कीच कमेंट गो थ्रू करीन आणि त्यावरती व्हिडिओ करण्याचा प्रयत्न करीन. लोकमत सखीच्या फेसबुक पेजला नक्की लाईक करा, यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवरती क्लिक करायला विसरू नका. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. पाहत राहा लोकमत सखी.